आता दिवस चांगला होता, राईड करायचा, मोटो ब्लॉग करायचा प्लॅनिंग होता, पण हा का बाहेर जाऊन देत नाही। नमस्कार मित्रांनो, मी रोहन धामगुडे स्वागत करतो तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। तर सकाळपासून मी बाहेर जायचा प्रयत्न करतो आहे, परंतु हा पाऊस काय मला बाहेर पडून देत नव्हता। आता मस्त थांबलाय थोडासा, तरी पण मी रिस्क घेऊन बाहेर निघालो तर आहे। मला माहीत नाही हा परत पडेल की नाही पडेल, खरंच काहीच अंदाज नाही पावसाचा, तरी पण रिस्क घेऊन मी बाहेर पडलोय। होप सो पाऊस ना आला पाहिजे। तर आपल्या व्हिडिओच्या टायटल आणि थंबनेलवरून तुम्हाला कळलंच असेल आज का बाहेर पडलोय मी। आज आहे 15 ऑगस्ट, स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा, हॅपी इंडिपेंडन्स डे। 75वा स्वातंत्र्य दिवस आहे, इंडिपेंडन्स राईड मला बाहेर पडायचं होतं सकाळपासून। मी खूप प्रयत्न केले परंतु सगळे व्यर्थ ठरले पावसासमोर। राईड म्हणजे असं काय कुठं लांब नाही चाललो आहे, असंच आपले मुंबई फिरायची आहे। आता चाललो आहे CST ला, गेटवे ऑफ इंडिया, ताज हॉटेल, तसंच तिकडून नरीमन पॉईंट, गिरगाव असा प्लॅनिंग आहे। माहित नाही पाऊस कितपर्यंत आपल्याला सहकार्य करतो, असंच शांत राहतोय। रिस्क घेतली आणि मी घराबाहेर निघालोय, ते फक्त तुमच्यासाठी। तर आता मी बोलेन आपण डायरेक्ट गेटवे ऑफ इंडियाच्या इथे जाऊन भेटू, कारण हा रोड असाच आहे इथून। तोपर्यंत तुम्ही काय करणार? तर तोपर्यंत तुम्ही हे करा की मी 2 दिवसापूर्वी मस्त असं जेवण बनवलेलं, आपला मसाले भात बनवलेला, खीर बनवलेली, कारण नागपंचमी होती 2 दिवसापूर्वी। तर महिनाभर मीच जेवण बनवतो आहे, आता का बनवतो आहे ते तुम्हाला ते शॉर्ट्स बघितल्यावर समजेलच। सो बस तुम्ही ते बघा, तोपर्यंत मी भेटतोच तुम्हाला। मी माझ्या आयुष्यातली फर्स्ट टाइम खीर बनवत आहे कॅमेरा समोर। सर्वात पहिल्यांदा आपण ह्याच्यात तांदूळ आणि वेलची मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे। तर हे बघा, मिक्सरला एवढं आम्ही बारीक करून घेतलंय। ही व्हिडिओ बनवायचं कारण म्हणजे मी काय कुकिंग ट्युटोरियल नाही बनवत आहे, महिनाभर झालं मी घरचं जेवण बनवत आहे। का तर ही माझी मम्मी हाय कर, तिचा हात बघा, ती पडलेली, हात फ्रॅक्चर होतं, त्यामुळे घरची कामं म्हणजे जेवण थोडंफार मीच बनवायचो। म्हणजे मम्मी अशी मागे राहून मला सांगायची सगळं, मीच जेवण बनवायचो। तर आज आहे नागपंचमी, नागपंचमीसाठी आम्ही स्पेशल खीर आणि भात बनवतोय। तर बोललो थोडंसं स्पेशल बनवतोय तर आपण व्हिडिओज घेऊया, सो तीच व्हिडिओ कंटिन्यू करतोय। तर चलो, आधी गॅस पेटवला, एवढं तूप टाकतोय मी। आता त्या तुपाच्या ह्याच्यात शेव टाकायच्यात आपल्याला, शेव घेतले आम्ही। तर या शेव मी भाजून घेतो, लाल होईपर्यंत भाजलाय आम्ही। आता हे ताटात काढून घ्यायचं। अर्धा लिटरचं दूध आहे, ते अर्धा लिटरचं दूध आता पूर्ण काढायचं। चार वाटे साखर टाक, बस। एवढे आम्ही काजू घेतलेत, तर आता हे सगळे काजू याच्यात टाकायचे। कलर किती? दोन टेम। एक नंबर। पाणी नको ना? काय खिरीचं इकडून इकडे ट्रान्सफर केलंय, कारण ह्या गॅसवर आपल्याला लावायचा मसाले भात। टोमॅटो बारीक करायचं, मी तोपर्यंत करून घेतो। तशी खिरीला उकळी आलेली होती तर मी गॅस बारीक केला, मग कॅमेरा चालू केला। अशी शेव भाजून घेतलेली, ती आणि वेलचीची पुडी आता आपण याच्यात टाकणार आहोत। थोडी केसर टाकतो याच्यामध्ये। इकडे मस्त अशी खीर झालेली आहे,
मम्मी नागपंचमीला आपल्या इथे पोळ्या करतात ना, आमच्या मम्मीने पराक्रम करून घेतलाय त्यामुळे आम्ही गिरीत भागवतोय. आपण लाल होईपर्यंत ना हे वाटण टाकायचं भातामध्ये. ह्याच्यात आलं लसूण, कोथिंबीर आणि खोबरं. त्याच्यात सोयाबीन टाकला आम्ही, कारण ही माझी फरमाईश होती सोयाबीनचा भात बनवायची. सगळे राजमीचे दाणे रात्री सगळं प्रॉपर मिक्स करून घ्यायचंय. मग अशी कॅमेरा चालूच नाही केला आणि मी बडबडत बसलो, तर म्हणजे आम्ही फक्त हा भात टाकलाय. इंद्रायणी तांदूळ आमचं गावचं, तर तो बस इंद्रायणी तांदूळ ह्याच्यात धुवून टाकला. अब जितना हुआ आहे उतना सब अच्छा आहे, बाकी सब बढिया आहे. तर आता ह्याच्यावरती कुकरचं झाकण लावायचं, 3 शिट्ट्या काढायचा, मग आपला भात रेडी खायला. अरे आता भात रेडी झाल्यावरच काढू, आणि ह्या साईडला खीर झालेली आहे. मस्त असा आपला ताट सजलेला आहे प्रसाद दादाच्या स्टाईलमध्ये. नमस्कार मंडळी, या जेवायला. तर ही आहे पालेभाजी जी माझ्या पप्पांनी सकाळी कामावर जाताना बनवून गेलेली. ह्या चपात्या पण त्यांनीच बनवलेल्या आहेत, मम्मीने थोडीशी मदत केली आहे. हा भात जो आपण मगाशी बनवला आणि ही खीर, तर भाताचा वास तर मस्त असा सुटला आहे. तर मी जेवतो, तुम्ही पण या जेवायला. बाय बाय. तर कसं वाटलं मी बनवलेलं जेवण? त्या जेवणासाठी एक लाईक तर बनतोच. तर पटकन खाली जाऊन व्हिडिओ आधी लाईक करा आणि मग पुढची व्हिडिओ कंटिन्यू बघा. रिझर्व बँकेचं मोठं ऑफिस आहे मुंबईचं. ह्या साईडला आपल्याला सगळे अशीच ऑफिसेस बघायला मिळणार आहेत. महिनाभर झालं घरचं जेवण मीच बनवतोय, म्हणजे मम्मी मला सांगते आणि मी तसं तसं बनवत जातोय. तुम्ही बघितलं माझी मम्मी पडलेली, त्या हाताला मस्त फ्रॅक्चर झालेला. प्लीज रस्ता क्रॉस करताना तुम्ही लक्ष देऊन रस्ता क्रॉस करा. एक मिनिट. ही सेंट्रल लायब्ररी, खूप पिक्चरचे शूटिंग झाले तिथे. आणि हे जे समोर कौलारू बिल्डिंग जे दिसतंय ते ओल्ड कस्टम हाऊस. फर्स्ट टाईम मी ऑन कॅमेरा जेवण बनवलं, मीन्स जेवण बनवताना व्लॉग घेतला. म्हणजे एवढे दिवस जेवण बनवत होतो तेव्हा मी काय व्लॉग घेतला नाही. त्या दिवशी सहज मनात आलं की आपण व्हिडिओ करू, व्लॉग घेऊ, म्हणून आपला केला कॅमेराचा सेटअप आणि व्हिडिओ स्टार्ट केली. इवन ह्यावर्षीची गटारीसुद्धा आम्हाला शेजाऱ्यांनी चिकन बनवून दिलेलं, त्याच्यावरच आम्ही गटारी साजरी केली ह्यावर्षीची. मस्त कोंबडी वडे दिलेले. ते मम्मीच्या हाताला लागलं ना, मग खूप मोठे प्रॉब्लेम्स होते. जेवण कसं बनवायचं, कपडे धुवायचे, जे आई किती मेहनत घेते त्याची किंमत मला ह्या महिन्याभरात समजली आहे. पण एक ह्या शेजारी पाजाऱ्यांनी खूप मदत केली, खूप म्हणजे जेवण बनवताना भाकरी वगैरे ते टाकून दिल्या त्यांनी, चपाती दिल्या, भाजी दिली आणून, जे असं काही ना काहीतरी कोणत्या कोणतरी आणून द्यायचंच. हा फायदा असतो चाळ सिस्टीममध्ये राहायचा आणि ब्लॉक सिस्टीममध्ये राहायचा. तर ही जी समोर बिल्डिंग दिसते ही आहे ताज हॉटेल, नवीन ताज हॉटेल आहे. आणि ह्याच्यात बाजूला आहे जुना ताज हॉटेल, आपण तो पण बघू. बहुतेक आतमध्ये जायला देतात पण आपण आतमध्ये जाणार नाही, आपण बाईकवरच फिरणार आहे. हे जे समोर दिसतं हे आहे गेटवे ऑफ इंडिया. जवळ आय थिंक कोणालाही जाऊन देत नाही दिलं कोणाला जाऊन. एक नंबर असं दिसतं आहे. आणि हे ताज हॉटेल, हे आहे गेटवे ऑफ इंडिया. मस्त असा तिरंगा वाटतोय वरती. सगळे असे बॅरिकेड्स लावले आहेत आतमध्ये कोणाला जाऊन देत नाही. आणि हा जो बाजूला दिसतो हा आहे ताज हॉटेल. इथेच आतंकवादी हल्ला झालेला. मुंबई की गली में सुकून है भाई, पण आता रस्ता भिजून आहे भाई. तर इथे मस्त असा सीन दिसतोय, ढगांमध्ये गॅप पडला आणि इथून ऊन पडताना दिसतं. तर भारी असं वाटतंय, देवाची कृपा आहे आपल्यावर.